तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रिषभ हा राघवला समजावतो आणि म्हणतो की सिंधू वहिनीवरती तू खूप प्रेम करतो ना तर राघव म्हणतो जेव्हापेक्षा जास्त मी सिंधूवरती प्रेम करतो तेव्हा रिषभ म्हणतो मग सिंधू वहिनीची बाजू का घेऊन बोलला नाहीस तू तिथे तो मी तिची बाजू तिथे कशी घेणार होतो आणि तिच्यावरती हा एवढा मोठा आरोप झाला हे मी कसं सहन करणार होतो राघव म्हणतो नक्की सिंधू काहीतरी सत्य लपवते आणि पण तिने तरी मला विश्वासात घेऊन ते सर्व खरं सांगायला हवं होतं रिषभ म्हणतो की अरे सिंधू वहिनीने जरी सांगितलं नसेल ना दादा तर आपण ते शोधून काढू तर लगेच राघव म्हणतो रिषभ तू अगदी बरोबर भर बोलतोयस राघव म्हणतो सिंधूला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि आपल्याला तिला त्रास द्यायचा नसेल म्हणून तिने हे सर्व केलं असावं आणि सिंधूची प्रत्येक वेळची सवय आपल्याला माहीत नाही का असे राघव आता रिषभला बोलतो राघव म्हणतो की सिंधूने माझ्यापासून सत्य का लपवलं हे देखील मी शोधून काढून सिंधू प्रेग्नेंट नसल्याचे सत्य सुद्धा मी समोर आणणार आहे इकडे आता आणवी ही सिंधूला म्हणते की मी आयुषला फोन करण्याचा प्रयत्न करते ते पण त्याचा फोनही लागत नाही आणि त्याला मेसेजसुद्धा डिलिव्हर होत नाही तर आता मी काय करू सिंधू म्हणते की आण्वी तुझं सोबत बोलणं कधी झालं होतं तेव्हा आणवी म्हणते की दोन दिवसापूर्वी सिंधू म्हणते की आयुषचं वागणं बोलणं यामध्ये काही बदल झालेला वाटला का तुला तर आणवी म्हणते नो सिम्मा आम्ही कॉलेजमध्ये बरोबर जातो आणि एकमेकांना कॉलसुद्धा करत होतो आणवी म्हणते की तो माझ्याशी फोन कॉल करतो चॅटिंग करतो आणि एवढा वेळ आयुष माझ्यासोबत न बोलता कधीच राहू शकत नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे सिम्मा तर आता सिंधू म्हणते की एवढी प्लॅनिंग व्हायची गरज नाही आहे आणवी आपण आता हे बघ रात्र झाली रात्रीपर्यंत त्याची मेसेज येण्याची किंवा फोन येण्याची वाट बघू नाही तर उद्या सकाळी आपण त्याला शोधायला निघू असे आता सिंधू आण्वीला बोलते तर आता सिंधू म्हणते की आयुषचं तुझ्यावरती नक्की खरं प्रेम आहे ना तर आणवी म्हणते हो आहे पण आता ही सिच्युएशन मला एवढी गिल्टी वाटते ना मला काय करावं तेच काही कळत नाही तर आता इकडे सिंधू विचार करते की आर आणवीच्या प्रेग्नन्सीचं आईला जर कळलं तर त्या कशा रिॲक्ट होतील ना हे आता आपल्याला बघावं लागेल असा सिंधू विचार करत असतानाच आणवी तेथून निघून गेलेली असते आणि त्याच वेळेस आता राघव दरवाजात तिथे आलेला असतो त्यानंतर राघव आतमध्ये सिंधूला म्हणतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचं तर सिंधू म्हणते की नको आता माझी मनस्थिती काही ठीक नाहीये असे म्हणत सिंधू आता कॉटवर जाऊन बसते तर आता अन्वीच्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर सिंधूने कसं तिचं नाव घातलं आणि तिने कसं अन्वीला सांगितलं होतं की मी जे करते ना ते विचार करून करते हे बोलणे आता सिंधू समोर येते तर आता पुढे येत राघव म्हणतो सिंधू माझ्या एका सोप्या प्रश्नाचं सो तू उत्तर दे तू बाहेर जे काही सांगितलं ते खरं आहे का तर सिंधू म्हणते हो खरं आहे राघव म्हणतो सिंधू तू माझ्यापासून कधीही खोटं लपू शकत नाही आणि मग तू खोटं का बोलतेस माझ्या तर आता सिंधू म्हणते तुम्हाला असं का वाटतं तेव्हा राघव म्हणतो कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि मला माहिती आहे की सिंधू तुम्हाला कधीच फसवणार नाहीस राघव म्हणतो कारण मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा सिंधू म्हणते राघव माझं तुमच्यावरती प्रेम होतं पण आता नाही आहे तेव्हा राघव म्हणतो की सिंधू का खोटं बोलतेस तू राघव म्हणतो सिंधू तू माझ्याशी बोलणं का टाळते आणि खरं का बोलत नाही आहे तर सिंधू म्हणते की माझी आता बोलायची इच्छा नाही आहे तर आता राघव म्हणतो की सिंधू मी तुला पुन्हा एकदा सांगतो की माझ्यापासून सत्य लपू नकोस आणि जे काही खरं असेल ते मला सांग नाही तर मी ते शोधून काढील तेव्हा लगेच सिंधू म्हणते की राघव तुम्ही यापासून लांब राहा तर आता राघव म्हणतो काय झालं सिंधू मला सांग हा जे काही सत्य असेल ना ते आपण दोघं शोधून का काढू पण तू हा जो एकटीने त्रास करून तू घेतेस ना तो करून घेऊ नकोस आणि प्लीज मला सांग टेल मी सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की आत्ता तरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण वेळ आल्यानंतर मी ते नक्की सांगेन तेव्हा राघव म्हणतो की नक्की सांग सिंधू आणि तुला जर माझी काही गरज लागली तर मी कायम तुझ्यासोबत असेन सिंधू असे म्हणत आता राघव तेथून निघून जातो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सर्व रत्नपारख्यांनी होळीची जय्यत तयारी केलेली असते आणि रिषभ सर्वांना हॅपी होली म्हणतो तर काकू आणि सर्वजण खुश झालेले असतात तेवढ्यात विनू आणि सावी तिथे काकूच्या पाया पडतात तर आता सावीला जवळ घेत राजेश्री म्हणते की सावी या वर्षीची होळी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे तुला माहिती आहे का तर सावी म्हणते का तेव्हा लगेच राजेश्री म्हणते की कारण या वर्षी माझी नात आमच्यासोबत आहे सावी म्हणते की मी बाप्पाजवळने मी प्रार्थना करायचे की मला माझी फॅमिली लवकरात लवकर मिळू दे तर हसतच रत्नाकर म्हणतो की बघ मग सावी बाप्पाने तुझी प्रार्थना ऐकली की नाही तर सावी म्हणते हो तर आता राजश्री म्हणते की सावी आता दरवर्षी ही होळी अशीच धूमधडाक्यात होणार आहे कारण आता आमची सावी कायम आमच्यासोबत राहणार आहे तेव्हा सर्वांना मोठा आनंद होतो तर आता काकू म्हणते रिषभ रेश्मा तुम्ही सुद्धा आता मनावर घ्या बघा घरात लहान मुलं असले तर घर कसं आनंदी राहत तेव्हा रिषभ हा रेश्माकडे बघू लागतो तर आता राजश्री म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका वर्षी रिषभ आणि रेश्मा नक्की मनावर घेतील तर ऋतुराज म्हणतो वहिनी तुझ्या तोंडात साखर पडू इकडे आता राणी आरशासमोर येऊन होळीची सर्व तयारी करत असते आणि तेवढ्यात विपावरी दरवाजा उघडून आतमध्ये येते तर राणी खूप घाबरते विभावरीला बघून राणी म्हणते की मम्मा काय हे दरवाजा नॉक करून नाही आतमध्ये येत आहेत का तेव्हा विपावरी म्हणते की बाहेर कोणी नाही ना हे मी पूर्ण लक्ष देऊनच दरवाजा उघडला आणि मला काय अक्कल शिकवतेस अगं तू दरवाजाला कडी लावून घ्यायची ना आतमधून विभावरी म्हणते की माझ्या जागी जर दुसरं कुणी आलं असतं मग तर मधू म्हणते की मम्मा कुणी येणार नाही हे माहिती होतं मला तर हसतच विभावरी म्हणते की एवढं कुणासाठी तयार होतेस तेव्हा राणी म्हणते की राघवसाठी कारण आज होळी आहे मम्मा आणि लगेचच मधू आता राघव विनू आणि तिचा जो फोटो असतो तो आता समोर धरते तो फोटो हातात धरत आता मधू म्हणते की राघव आणि माझी आज पहिली होळी आहे तेव्हा विभावरी म्हणते की अगं तुमचा डिवोर्स झाला हे विसरलीस का राणी तू मधू म्हणते की माहिती आहे मला जर ती सिंधू आमच्यामध्ये आली नसती तर आज राघव आणि माझी पहिली होळी असती तेव्हा आता विभावरी म्हणते की पुढची वेळी राघवसोबत साजरी करायची याचा तू आता विचार कर राणी राणी म्हणते की मम्मा तू काही काळजी करू नकोस लवकरच राघव हा माझा असेल आणि आता मी मोठ्यासाठी एक प्लानही केला आहे विभावरी म्हणते कोणता तर आता राणी म्हणते की त्यासाठी आता मी राघवला फोन करते आणि आता ते राणीचा प्लान काय आहे ना हे सर्व राणी विभावरीला सांगून आता राघवला फोन लावते तर आता मधु राघवला म्हणते की राघव अरे ऐक ना जरा घरी येतोस का राघव म्हणतो काय झालं तेव्हा राणी म्हणते की अरे माझं डोकं जरा खूप दुखतंय तेव्हा राघव म्हणतो की हे बघ जरा अर्जंट असेल तर मी आईला सांगू का राणी म्हणते की अरे राघव आईंना का त्रास देतोय त्यांना अगोदरच बरं नाहीये तेव्हा तू घरी ये तर राघव म्हणतो आलोस तर राणी आता विवावरीकडे बघत असते इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये कपडे आवरत असते तेवढे आता आणवी तिथे सिंधूला म्हणते की सिम्मा अग आज आपण आयुषला बघायला जाणार होतो ना तेव्हा सिंधू म्हणते जाणार होतो पण आत्ता नाही अगोदर आणवी तू रेडी हो बरं आणि बाहेर सगळ्यांसोबत रंग खेळायला जा तर आता अन्वी म्हणते की बाहेर जाऊन रंग खेळण्याचा माझा मूड नाहीये सिम्मा तर आता सिंधू म्हणते की आण हे असंच बोलणं ना तुला मग महागात पडतं सिंधू म्हणते तू अशी वागते ना म्हणूनच काकूला तुझ्यावर संशय येत असतो आणि म्हणूनच त्या तुझं लग्न ठरायला निघाल्यात तर आता सिंधू म्हणते की आणवी तुझ्याकडे दोनच पर्याय आहे एक तर काकूला सर्व काहीच तरी सांग आण म्हणते सिम्मा दुसरा काहीच पर्याय नाही का तर सिंधू म्हणते नाही जोपर्यंत दुसरा मार्ग निघत नाही तोपर्यंत कुठलाच पर्याय नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की उगाच जर तू बाहेर गेली नाही ना तर सर्वांना संशयी तेव्हा तू तयार होऊन बाहेर जा अगोदर सिंधू म्हणते की आणवी तू हे जे काही केलंयच ना ते तुला स्वतःच्या तोंडानेच सांगावं लागेल पण तिथे मी तुझ्यासोबत असेन तू तु काही घाबरू नकोस तर आणवी म्हणते की सिम्मा मला खूप भीती वाटते ते ऐकून काकू कशी रिॲक्ट होईल तेच मला काही कळत नाही तेव्हा सिंधू म्हणते काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तर आणवी म्हणते सिम्मा आयुष कुठे आहे हे कळेपर्यंत आपण वेट करू शकतो का प्लीज सिम्मा सिंधू म्हणते की हे आपण करू शकतो पण तोपर्यंत राघवला विश्वासात घेऊन आपण त्याला सर्व खरंच सांगूयात तर आणवी म्हणते की नो राघव आम्हाला अजिबात नको सिंधू म्हणते की हे बघ मी जरी स्वतः नाही सांगितलं ना तरी ते स्वतः शोधून काढतील आणवी त्यांच्यासाठी हे काहीच अवघड नाही आणि राघवला ना जर ही गोष्ट बाहेरून कळली तर मग खूप मोठा गैरसमज होईल असे आता सिंधू आणवीला बोलते आणि त्यानंतर मग राघव कसे रिॲक्ट होतील हे मला माहिती नाही तेव्हा फार विचार करू नकोस आणवी आणि बाहेर जा इकडे आता राणीने तिचा डाव आखलेला असतो आणि त्याप्रमाणे व्हील चेअर वर बसून राणी ही तिच्या हातात रंग घेऊन येते आणि बाहेर येते तर आता राघव हा राणीकडे येऊ लागतो तेवढ्यात राणी राघवला बघून तिच्या हातातील मोबाईल खाली टाकते आणि पुढे येत असलेल्या राघवला म्हणते की राघव अरे माझा मोबाईल जरा खाली पडला देशील का मला तर आता तेवढ्यात समोरच्या दरवाज्यातून सिंधू ही बाहेर येते आणि राघवला बघते पाठीमागे मधू असते तर समोर राघव तेव्हा सिंधू राघवकडे बघत विचार करते की आता राघवला सांगायची हीच एक योग्य वेळ आहे तर लगेचच सिंधू ही राघव समोर येत म्हणते की मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं तर राघव म्हणतो बोल ना तेव्हा लगेच सिंधू आता राघवला सांगू लागते आणि त्याच वेळेस पळत पळत सावी ही रंगाची डिश घेऊन आता त्या सिंधूकडे येऊ लागते आणि पायरीवरून सावीचा पाय सटकतो आणि त्या रंगाची डिश आता हवेत उधळून ती राघव आणि सिंधूच्या अंगावर पडते आणि सिंधूचा तोल जातो तर पटकन आता राघव हा सिंधूला हात देतो आणि सिंधूला आपल्याकडे ओढतो प्रेमाने सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते आणि दोघेही एकमेकांकडे बघत असतात तर आता ते बघून समोरच बसलेल्या राणीचा मोठा जळफळाट होत असतो असतो आणि राघव एकमेकांकडे बघत दोघांच्याही गालाला रंग लागलेला तर त्याच जळफळाट होऊन राणी तिच्या हातातील रंगाची मूड दाबते आणि तो रंग खाली सांडवते तर आता राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत असताना सावी ही त्यांच्या समोर येते आणि म्हणते की स्वारी आई आणि स्वारी बाबा तेव्हा राघव सिंधू हे सावीकडे बघतात तर सावीकडे बघून राघव हसतो आणि म्हणतो की इट्स ओके हो सावी तर सा, लगेचच सिंधू म्हणते सावी तुला लागलं नाही ना तर सावी म्हणते नाही आणि लगेचच सावी ही सिंधूला सांगून खेळायला निघून जाते आता लगेचच राघव म्हणतो सिंधू बरं झालं तू आधी मधूला बरं वाटत नव्हतं तर तेवढ्या सिंधूचं लक्ष मधुकडे जाते आणि राघव सुद्धा मधुकडे बघतो तर आता राघव आणि सिंधू हे मधुकडे येताच लगेच आता सिंधू ही मधुचा हात धरत म्हणते बघू बरं तर आता सिंधू ही मधुच्या हातातील तो रंग बघते राघव म्हणतो मधु सिंधूला चेक करू दे प्लीज तर मधु म्हणते की आता बरं वाटतंय मला तर सिंधू म्हणते काय होत होतं तर मधु म्हणते माझं डोकं दुखत होतं तर आता मधु म्हणते की तुम्ही जा बाहेर जाऊन आता रंग खेळा मला बरं वाटतंय तर राघव सिंधूला म्हणतो आता राघव सिंधू बाहेर जातात तर लगेचच आता इकडे विचार करते की आज सिंधू तुझ्यामुळे मला राघवला रंग लावता आला नाही पण मी तुला सोडणार नाही तू केलेल्या प्रत्येक चुकाची सिंधू मी तुला शिक्षा देणार असा तास मधून पण केलेला असतो तर आता इकडे सिंधू आणि राघव हे दरवाजा जवळ येतात तेव्हा सिंधू म्हणते राघव मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं तर राघव म्हणतो बोलना सिंधू तर आता सिंधू म्हणते खरं तर मी कालच तुम्हाला सांगणार होते पण तर तेवढ्या तिथे म्हणते की सिम्मा अगं बरं झालं तुम्हाला इथेच भेटली मला तुला काहीतरी सांगायचंय तर सिंधू म्हणते बोलना तर लगेच आणवी म्हणते की इथे नाही थोडस बाजूला ये सिंधूचा हात धरते आणि म्हणते की सीम्मा नाही चल तू लवकर आणि सिंधू घेऊन जाते तर राघव आणि मधू आता सिंधू आणि आणवी कडे बघू लागतात राघव विचार करतो की असं कोणतं महत्त्वाचं काम आहे की एवढ्या लवकर ती सिंधूला घेऊन गेली तर आता आणवी ही लगेच सिंधूला घेऊन गेलेली असते तर इकडे आता मधूला सत्य समजतं आणि मधू राघवकडे येत म्हणते की सिंधू प्रेग्नंट नाही आहे पण आणवी प्रेग्नंट आहे आणि आणवीला वाचवण्यासाठी सिंधू तीच प्रेग्नंट असल्याचे सत्य तिनं आपल्याला सांगितलं आणि ती खोटं बोलली तर आता इकडे लाऊडस्पीकरमध्ये सिंधू आणि आणवीचे ते सर्व सर्व बोलणे आता रत्न पार्क्यांच्या समोर आलेले असते तर त्यामध्ये आणवी प्रेग्नंट असल्याचे सत्य आता काकूला समजताच रागाने काकू तोंडाला हात लावते आणि जोराने आणवीच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेस काकूने आता सिंधूला सुद्धा कानाखाली मारलेली असते तेव्हा आता सिंधू ही काकूकडे बघू लागते आणि आणवी प्रेग्नंट असल्याचे सत्य आता समोर येताच आता राघव कशी सिंधूची बाजू घेऊन आण्वीला कसा वाचवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा